Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? देशातील अनेक महत्त्वपूर्ण मंदिरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये खरं तर एक पीआय दर्जाचा अधिकारी आणि अनेक मोठा पोलीस फौज पाटा खरं तर तैनात करण्यात आला होता. त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च खरं तर प्रशासन खर्च करतं. मात्र आपण जर बघितलं तर विठ्ठल मंदिराची सुरक्षा आता रामभरोशी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. गेले अनेक महिने झाले खरं तर इथं जो पीआय दर्जाचा अधिकारी दिलाय तो कधीही या मंदिर परिसरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर आपण जर बघत असले व्हीआयपीचं गेट आहे, त्या व्हीआयपी गेटवर लावलेली डीएफएम मशीन देखील खरं तर बंद अवस्थेत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जे काही ये जा करणारे व्हीआयपी असतील, भाविक असतील, यांना कुठल्याही प्रकारचं खरं तर चेकिंग देखील केलं जात नाही. एकूणच ह्या मंदिर परिसरामध्ये जर आपण बघितलं तर परप्रांतीय व्यापारी असतील, स्थानिक व्यापारी असतील, त्याचबरोबर इथे असणाऱ्या काही वाहनं असतील, या वाहनाने देखील मंदिर परिसराला वेढा टाकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं संपूर्ण मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी वाहनं लावलेली आपल्याला पाहायला मिळतात, ज्या खरं तर आतापर्यंत देशामध्ये ज्या ठिकाणी खरं तर दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत त्यामध्ये वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला निष्पन्न झालेला असताना देखील बिनदिक्कतपणे वाहनं खरं तर मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक व्यापारी असतील, त्याने देखील भिंतीच्या कडेला अगदी दुकानं देखील साठलेली आपल्याला पाहायला मिळतात. मंदिर परिसरात जर आपण बघितलं व्हीआयपी गेटच्या बाजूला खरं तर पोलिसांना बसण्याकरता एक चौकी केली होती, जेणेकरून या चौकीमधून खरं तर चोख असा बंदोबस्त करता येईल अशा पद्धतीने केली होती. मात्र त्यात आता खरं तर आपण बघितलं तर भाविक खरं तर चपला सोडतात, तशी देखील दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर मंदिराकरता जो पीआय दर्जाचा जो अधिकारी दिलेला आहे तो अधिकारी कधीही या परिसरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक घटना वारंवार इथं घडत असतात, चेन स्नॅचिंगच्या घटना असतील, मोबाईल चोरीच्या असतील, किंवा भाविकांना अनेक प्रकारचा त्रास इथं होत असतो, वाहनांच्या अडथळे होते. मात्र इथला जो पीआय दर्जाचा अधिकारी आहे तो मात्र इथं कधी आला नसल्याने भाविकांनी आता खरं तर संताप व्यक्त केला आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.